बाळा दादा, काय करावं या सनातनी लोकांचं? या महाडच्या तळ्याचं शुद्धीकरण केलं म्हणे त्यांनी तिथं. आपल्या सुरबानांना काय काय भोगावं लागत असेल. मला तर वाटतं आपण तवाच्या तवा काहीतरी करायला पाहिजे होत. नाही बाजी, नाही. भिवा म्हणतो ते बरोबर आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. कुणीतरी ओरडतंय, चल काय झालं बघूया. चल चला. बरोबर बोलताय तुम्ही. आता आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे घडवायचंय. सोडू नका याला, चांगलं पडवून काढा. दादा होणार तुम्ही का? कोण रे तू आणि एवढा कळवळा का आला या अस्पृश्याचा? माझे हातपाय चालतील ना तेव्हा कळेल तुम्हाला मी कोण आहे ते. मग कळवळायची पाळी तुमची. कळलं? निघा आता. बोलवू का आपल्या लोकांनी? यांना इथंच ठोकून काढू. निघताय की देऊ दोन दणके? हा फार लागलं का रे दादा? कोण आहेस तू? दादा लय उपकार झाले बघ. मी कोंडीबा जाधव, सत्याग्रहात महाडला होतो. तुम्हाला ओळखतो? वय वय, मला आठवलं, मी पाहिलंय तुम्हाला त्या मुक्कामाच्या ठिकाणी. पण ते लोक कोण होते आणि तुम्हाला का मारत होते? वर्ध्याला काम मिळत नव्हतं, मुंबईला कामाच्या शोधात आलो. यांच्या आळीमध्ये रस्ते धुण्याचं काम मिळालं. रोज पाखालीतून पाणी सांडायचं आणि रस्ते धुवायचं. सत्याग्रहात गेलतो, तलावाचं पाणी पिऊन तलाव बाटला म्हणून हे मला शिक्षा करीत होते. पाहिलं दादा, आपल्या सत्याग्रहामुळे या वरच्या वर्गातल्या लोकांच्या पोटात किती दुखायला लागलंय ते. खरंय दादा, जा तुम्ही आता. आणि पुन्हा या लोकांनी त्रास दिला ना तर मदतीसाठी कचेरीत यायचं. दामोदर हॉल आहे ना, त्याच्या आवारात आहे आमची कचेरी. कळलं? आणि मलमपट्टी करून घ्या. जा आता. समजतात कोण ही लोक स्वतःला? हरामखोर. आणि यांना कोणी दिला अधिकार शिक्षा देण्याचा? रस्ते धुवायला पाण्याचा वापर केला आणि हात लागले तर ते चालतं, मात्र तेच पाणी प्यायलं तर ते नाही चालत ह्या लोकांना. किती दांभिकपणा आहे हा. तेच तर. भीमदादा काय करायचं ठरवलंय तुम्ही? आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी एक वर्तमानपत्र सुरू करावं असं माझ्या मनात आहे. पण त्याचं नेमकं उद्दिष्ट काय असायला हवं? जनजागृती. म्हणजे कसं आहे, आपल्याला आपलं मत निर्भीडपणे व्यक्त करता आलं पाहिजे आणि जनमत आपल्या बाजूने तयार होण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून मी या वृत्तपत्राकडे बघतोय. तुम्हाला काय वाटतं? त्याची आवश्यकता आहेच दादा, म्हणूनच तर आपण मुकनायक सुरू केलं होतं. पण मास्तर, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता तर आपल्या विरोधकांनीही आपल्या कामाशी दखल घ्यायला सुरुवात केली आहे आणि अस्पृश्य समाजातील लोकांना आंबेडकरांच्या कामाचं महत्व आत्ता आत्ता कळायला लागले. त्यामुळे पुन्हा वृत्तपत्र सुरू करण्याचा आंबेडकरांचा विचार अगदी योग्य वाटतोय मला. मलाही यावेळी वृत्तपत्र सुरू करण्याचं काम अधिक धडाक्याने करूया. आणि याचं नाव बहिष्कृत भारत. वाह वाह वाह, अतिशय समर्पक नाव आहे भिवा. दोन शब्दात दोन भारत. बहिष्कृत आहे पण भारत आहे, भारत आहे पण बहिष्कृत आहे. वाह, अतिशय मार्मिक नाव आहे बघा भीमराव. आणि तसंही महाडच्या आपल्या परिषदेच्या बातम्या इतर वर्तमानपत्रांनी नीट छापल्या नाहीत, चुकीची माहिती दिली. बहिष्कृत भारतात सत्य छापलं जाईल. बरोबर आहे, काही वृत्तपत्रांनी नकारात्मक सूर लावलाय, काहींनी टीकेची झोड उठवली आहे. आपलं वृत्तपत्र असेल ना तर आपले विचार त्यातून आपल्याला मांडता येतील. म्हणजे आपल्याला जे आणि जसं हवंय ते तसंच्या तसं मांडता येईल.
हो आणि कोणावर अवलंबून राहणार नाही आपण. आपल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचं जे घोषवाक्य होतं तेच आपल्या वृत्तपत्राचं देखील घोषवाक्य असेल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. साहेबांनी ही फळं औषधं दिली. भया पाहिलं का साहेब, तिकडं कामाच्या ढिगाऱ्यात एवढे व्यस्त आहेत पण माझी काळजी त्यांच्या मनात रुंजी घालते. नशीबवान आहेस बाई, तुझ्या सुख दुःखाचा भागीदार तुझ्या कुंकवाचा धनी आहे. मला लय कौतिक वाटत बघ भाऊजींच. आबाळा एवढं मोठं झालेत पण तरी बी अजून पाय जमिनीवरच आहेत त्यांचे. बर मी जाऊ का आता? खरं थांब जरा बाईच, ताक पिऊन जातो का? थांब सखू सखू ताक आणते का बाळा दामूसाठी? बाय बाय आणते. आओ आओ ताई मी जातो, कचेरी मध्ये लय काम आहेत. अरे काम काय करशील, ताक प्यायलास ना का अजून जो मन काम करशील. तुझं जेवण पण झालं नसेल ना? थांब जेवणच जा. वय वय तू बस, ही पटकन जेवाय वाढते. आव नग नग साहेब राग भरत्याल. हे तर जेवलंस म्हणून उलट साहेबांना समाधानच वाटत. आव तसं नाही, एवढा वेळ झालं दामू काम आटोपून आला कसं नाही असं म्हणतील ते. आणि खरं सांगू का, पुण्यांदा बोमलाची चटणी भाकर खायला मिळालं तर चांगलंच की. तू कवा खाल्लीस? आओ साहेबांनी त्याच्या डब्यातली मला भाकर दिली आणि त्यात तुम्ही केलेली बोमलाची चटणी बी होती. लय झक्कास होत जेवण आणि म्हणून का आता पुन्हा फिरून जेवायचं वय. म्हणजे साहेब जेवलं का नाही? नाही माहित नाही. मला एक सांग दामू, तुमच्या कचेरीत एवढं काय काम चालतं का साहेबांना जेवणं खावण्याची बी सूद राहत नाही? आवलंय काम असते साहेब, नुसते लिहित असतात वाचित असतात नाही तर कोणाशी तरी काहीतरी बोलत असतात. दुसरं काही बी करताना मी पाहिलं नाही आणि कधी कधी ना तर जेवत बी नाहीत. भय ते ठाव आहे मला. आता उद्यापासून असं कर दामू, या डब्यामध्ये तुझ्यासाठी एक भाकरी जास्तीची दे हं का, म्हणजे तू पण जेवत जा. आणि दुपारच्याला जगबुडी झाली तरी बी चालन पण साहेब जेवत्याल असं बघ बाबा. काय बी झालं तरी साहेबांना वेळच्या वेळी जेवायला लावायचं. जमल ना? वाहून न जमाय काय झालं, मी साहेबांच्या मागं लागून जेवायला लावन, तुम्ही चिंता सोडा. लय झाके ताक दामू, मला शब्द दे बरं. काय बी झालं तरी साहेबांच्या जेवणा खावण्याची काळजी तू घेशील काय? हो ताई, मी तुम्हाला सबूत देतो, माझी शपथ. साहेब जेवल्याखेरीज मी त्याला पुढचं कामच करू देणार नाही. आणि ती जेवली नाही ना तर त्यांनी सांगितलेली फाईल बी देणार नाही म्या. ते खाईपर्यंत माझं बी सत्याग्रह. सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणे तर मागासले व त्यांची उन्नती खुंटली हे निर्विवाद आहे. परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही पण सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अतिघोर आहे. दौर्बल्य दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहवत आहे हे खास. राजकीय सत्ता मिळवून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहणाऱ्यांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखलेला आहे ही त्यांच्यात उपजलेल्या जागृतीची साक्ष होय. सुधारणेचा कायदा अंमलात येण्यापूर्वीचे हे उद्गार आहे. इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गाच्या प्रतिनिधींच्या बाबतीत मुळी दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दय धनी कसायाच्या स्वाधीन करतो त्याप्रमाणे सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे. Thank you.
छोटी बाई काम नंतर होत्याल, जरा माग बघ बरं. अग बया गौर दिसती मखरातली. अगदी खरंय. काय ग सखू, कुणाचं लुगड? रमा काकींचा. काय ग रमा, आज काय विशेष? काय सणवार आहे का? या कामाच्या धबडग्यात ना काही लक्षातच राहत नाही. काही सण नाही आणि काही नाही भाऊजी, पण एक मात्र आहे बर का, तुमचं तुमच्या पोरीकडे अजिबात ध्यान नाही. हे मान्य आहे, पण आता ती तुमच्या ताब्यात असताना मला काही काळजी करायचं कारण नाही. ते तर आहेच व, पण बापाचं कर्तव्य तुम्हालाच निभवावं लागल ना व. मी काय म्हणते, एखादा चांगला पोरगा बघून सखूच्या लग्नाचं ठरवून टाकूया. अरे बापरे, हे काही डोसक्यात आलं नाही माझ्या. काय मी तरी असला कसला बाप, तरी हिच्या आईनं मला जाताना बजावून सांगितलं होतं, पुरीकडे लक्ष द्या, तिची आबाळ होऊ देऊ नका, येळवारी गोष्टी होऊन जाऊ द्या. आता सगळं आठवलं. रमा खरच तू आई झालीस बघ हिची. ले गुणाची आहे वो पोर, चांगला मुलगा बघायला पाहिजे, असा पोरगा पाहिजे का सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नग, मग दोन पैक घरात कमी आणलं तरी बी परवडते. वय भाऊजी तुम्ही फक्त सांगा का आपल्या सखूसाठी कसा पोरगा पाहिजे, तिला शोभन असा मी शोधून काढीन बर का. ते आता तुम्हीच ठरवा, माझ्यापेक्षा तुमचाच हक्क जास्त आहे ह्याच्यावर. छोटी बाई आपण आपल्या राजकुमारीसाठी असा राजकुमार शोधू ना, लोक बघतच बसत्यान. आता हिच लगीन झालं कि मी डोळे मिटायला मोकळा. का बाबा असं का बोलता, उगा आपल्या मरायच्या गोष्टी कशा पै करता. वय तर हित आम्ही तोरणाच्या गोष्टी करतोय आणि तुम्ही मरणाचं बोलताय. वय बर राहिलं, आमच्या सखूचं लगीन आणि तिचा सुखाचा झालेला संसार मला पाहायचाय. दामू दामू हे सगळे पेपर्स घे आणि याला व्यवस्थित बाइंडिंग करायचंय. काय झालं कळलंय ना तुला? अरे खैरमोडे कसं कळेल त्याला, या आधी हे काम त्याने कधीच केलं नसणार, कचेरीत दाबनच नाही. हे पैसे घे आणि दाबण घेऊन ये, दोरा असेलच कचेरीत, मी दाखवतो. आव मला ताई साहेबांची कामं करायला सांगितलीत, आता मी तुमची वरची कामं करायचं नाही. हसतय वय माझ्यावर. अहो साहेबांनी सांगितलंय, तुम्ही साहेबांशीच बोला. बर बर आम्ही करतो बाइंडिंगची काम, तेवढं दाबण तरी आणून देशील. हा ते दिन, पण हे आजचं शेवटचं काम, यावर एक बी काम करायचं नाही. अरे दामू असं काय करतोस, साहेबांनी जी कामं सांगितली आहेत त्यात थोडी मदत कर एवढंच सांगतोय ना आम्ही. अरे केवढी कामं पडली आहेत बघ, कधी पूर्ण होणार आहेत काय माहित. आणि ती तुम्हाला झेपना गेली आहे का नाही? अहो त्या दिवशी तुम्ही लिहित बसला होता तर लिहूत लिहूतच झोपले, मग सकाळी साहेब आले आणि मग त्याईनं पूर्ण केलं आणि मग तुम्हाला उठवलं. तुम्हाला काय वाटलं माझ्या नजरेत न गेलं होय? उगा लय वजी वडते असं आव्हानू नका. अरे दामू साहेब साहेब आहेत, साहेब किती वेळ वाचू शकतात लिहू शकतात अगदी न थकता, त्यांची गोष्टच निराळी आहे.
साहेबांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हा हे अक्षी बरोबर बोललात. आलोच आपण घेऊन. आवो रमा, अगं काय कशाचा त्रास देतेस मला? मला लेख पूर्ण करायचा आहे, संदर्भ त्याच्यामध्ये आण ते पुस्तक. आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे. अहो साहेब, तुम्ही जगभरातल्या एवढ्या माणसांचं वाचता, घरच्यांचं आहे काय ना ग? म्हणजे? म्हणजे आजूबाजूला नजर टाकली तर तुम्हाला उमजल घरात काय चाललंय ते. पण नाही, तुमची नजर पुस्तकात आणि ध्यानी मनी निसते समाजाचे विचार. मी माझं सगळं ध्यान एकवटून तुला विचारतो, काय झालं? अव आपली सखू, ती वयात आली आहे ना व? ध्यानात आलं का तुमच्या? तिच्या लग्नाचं काहीतरी बघायला पाहिजे. रामू, खरंच की ग? इतकी वर्ष सरली, आपली सखू आता मोठी दिसायला लागली आहे. पण मला असं वाटतं आपण आणखीन एक दोन वर्ष थांबू शकतो, म्हणजे लग्नाची एवढ्यात काही घाई नाहीये. भय, तुम्ही असं म्हणणाऱ्याचा आदमा स्वतःच मला. पण साहेब, हवं रीत असती, पोरीचं लग्न येळवारी झालेलं बरं असतंय. अगं ही कसली रीत रामा? अगं एवढासा जीव तो, तिच्यावरती सगळ्या जबाबदारी येऊन पडतात, मग प्रकृतीची हेळसांड होते. आणि हे तिचं वय आनंदाने आणि मोकळेपणाने जगण्याचं आहे. हा आनंद आपण तिच्यापासून हिरावून घेणार होत का? आणि मुख्य म्हणजे तू तिच्या बापाला विचारलंयस का? अहो त्यांच्याशी बोलून काय उपयोग? सुधारक लोक तुम्ही, ते बी तुमच्या वाणीच बोलत्यात. त्यांचं बी ध्यान नाही घरात, जमत ध्यान त्या समाजाच्या चळवळीत. बिचारी आई विना पोर हाय, तिची आई मलाच व्हायला लागत. ते काय नाही साहेब, आपण सखूसाठी एखादा चांगला मुलगा बघायला लागूया. रमा ते तुझं तू बघ. हे बघ, हे वर्ष माझ्यासाठी आणि बाळादादासाठी अत्यंत महत्वाचं आणि धकाधकीचं असणार आहे. महाडला जो काही अपमान झालाय त्याचं सडेतोड उत्तर दिल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. अगं बया, म्हणजे तुम्ही महाडमध्ये जो हल्ला झाला त्याचं सूड उगवणार आहात की काय? अगं काय बोलतेस तू हे रामू, मी कसा सूड घेईन? परंतु ज्या मनोवृत्तीने हा हल्ला झालाय त्या मनोवृत्तीवरतीच मला हल्ला चढवायचा आहे. अगं रामू, तळ्याचं पाणी सगळ्यांसाठी खुलं झालेलं असताना, आम्ही सगळे जण त्या आनंदात असताना, ही महाडची सनातनी मंडळी आली आणि गोमूत्र शिंपडून आणि शेण टाकून त्यांनी ते तळ शुद्ध केलं. म्हणजे आपल्या समाजातल्या लोकांमुळे ते तळ बाटतं आणि गायीच्या मुताने आणि शेणाने ते शुद्ध होतं. ही हीन दर्जाची वागणूक आपल्या लोकांना कशासाठी? गायीचं शेण ते पवित्र आणि आपला स्पर्श सुद्धा अपवित्र, हे कसं काय रामू? साहेब तुम्ही नका त्रास करून घेऊ, तुमचं मन उमगतंय मला. आणि मला ठाव आहे तुम्हाला तुमचं मोठं कुटुंब आहे, तुम्ही ते सांभाळा. हे कुटुंब मी सांभाळा. थँक्यू राम. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.